मित्रांनो नमस्कार. आपलं चॅनल हॅक झालं होतं, एक मोठा अडथळा आपला या प्रवासात निर्माण झाला होता आणि त्या अडथळ्यातून आपण सही सलामत बाहेर पडलो, अगदी सुखरूप बाहेर पडलो, तेही मामांच्या कृपेनं आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं. खरंच मित्रांनो हा अडथळा आपण पार केला आहे आणि आता इतकं म्हणजे असं वाटतं की आणि मोठ्या जोमानं काम करायला पाहिजे. म्हणून मी आज बाहेर पडणार आहे, चिकुरलीला जाणार आहे. तर मित्रांनो याच्या पुढचे व्हिडिओ आपण आणि जरा चांगले बनवायचा प्रयत्न करूया आणि खरंच नव्या उमेदीने कामाला लागूया. चांगलं बाळूमांच्या नावानं चांगलं. मित्रांनो इथं वाठारपाशी आपल्याला एक अदनापूरला निघालेली दिंडी भेटली, गोडखिंडीवरून आले. तर आपण दिंडीचं असं दर्शन घेऊया, आपलं भाग्य म्हणायचं. बाळूमांच्या नावानं चांगलं. गोडखिंडीवरून आले मित्रांनो दिंडी ही आणि अदनापूरला निघाले. पुढचा तळ कुठं आहे? तोप टोप समापूर टोपमध्ये तळ आहे मित्रांनो. खरंच मित्रांनो पायी चालल्यात पण आदमापूरला मोठी गोष्ट आहे मित्रांनो, खरंच फार मोठी गोष्ट आहे. आणि पालखीसुद्धा आहे बरोबर पायी. आदमापूरला किती लोक आहेत बघा, भरपूर लोक आहेत. आदमापूरला पायी चालत जाण्याचं एक भाग्य मोठंच आहे मित्रांनो. बोला बोला बाळूमांच्या नावानं चांग. पहिला आता याच्या पुढचा मुक्काम कुठं आहे? टोप. त्याच्या पुढं त्याच्या मोर पुन्हा असे आहे इकडे. जरा त्याच्या मोर किरलेला कागल. पाच सहा मुक्काम आहे. सहा मुक्काम आहे. कुठून आली दिंडी? हे गोटकिंडीत आली. गोटकिंडी. भरपूर लोक दिसतात तुमच्या दिंडीमध्ये. खरंच फार 250-300 लोक आहे. दरवर्षी असते? दरवर्षी असते. याच तिथीला? याच तिथीला जाते. खरंच फार मोठं कार्य सुरू आहे तुमचं आणि तुझ्या सगळ्यांचं फार वाटलं. जरा वाटल्यात बरोबर. चांग बोला माऊली. संतोष सर. काय होय संतोष सर? नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. चला 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 जाऊ दे जाऊ दे. मित्रांनो संत बाळूमा पायी दिंडी सोहळा गोटकिंडी वाळवा जिल्हा सांगली गोटकिंडी ते श्री क्षेत्र आदमापूर. खरंच भाग्य म्हणायपेक्षा तुमचं दर्शन झालं मला आज. खरंच दर्शन झालं तुमचं, भाग्य म्हणायचं आमचं. पायांचं दर्शन घेऊया या मित्रांनो. ह्या पायाने चालत मामांच्याकडे हे केलं. मी इथं चिकुर्ड्याला मुलाखत एक होते, मुलाखतीसाठी गेलो होतो चिकुर्ड्याला. मी तुम्हाला तिथनं बघितलं म्हणजे संतोष सरच आहे. तू कागदचं पुढं आले मी काय म्हटलं नाही काल म्हटलं की चाल चाल. आता पुढचा मुक्काम कुठे? आता पुढचा मुक्काम टोप बिरदेव मंदिर. टोप बिरदेव मंदिर. टोप इथून टोपला आहे का? जमलं तर मी येईन तिथं. मला आता प्रवचन आहे. किती वाजता? संगीत कथा साडेसात. नक्की 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 येतो. आणि मग हातकणंगलेच्या मंदिर मध्ये मी आता निघालोय, तिथून मग तिकडे तुमच्याकडे येतो. चांग बोला. खरंच दर्शन झालं बरं झालं तुमचं दर्शन. चांग बोला चांग बोला चांग बोला चांग बोला. चला मार्गच चला. ओके मित्रांनो एन एच 4 आहे मी आता. मगाशी जी आपल्याला दिंडी भेटली ती आली आहे दुर्देव मंदिर टोप या ठिकाणी. तर इथे समोर दाखवतो मी तुम्हाला दुर्देव मंदिर दिसत आहे आणि तिथं सगळी मंडळी सुद्धा आलेली दिसत जी वारी दिसते. दिंडीतले लोक सुद्धा आलेले दिसतात. दुर्देव मित्रांनो हा एन एच 4 इकडं सातारा आहे इकडे या इकडं आणि इकडं कोल्हापूर आहे आणि बरोबर इथं टोप इथं दिसते बघा. समोर टोप समोर दिसते बघा मित्रांनो बिरदेव मंदिर टोप. आणि ह्या ठिकाणी आपल्याला सगळी मंडळी आपली दिंडीची सगळी मंडळी आलेली सुद्धा दिसत आहेत. थोडंसं मी इथं हे करण्याचा प्रयत्न करतो. मंडळी सगळ्या निघाल्यात मंदिरामध्ये, आपण पण जाऊया आणि तिथील कार्यक्रमांचा आस्वाद घेऊया.
Mamanche,
त्यांच्याकडे एक मुलाखत आठवण नाही येत होतो आणि एकाने मला त्यांची दिल्ली दिसली झेंडे वगैरे दिसली पालखी दिसली मी अगदी कुतूहल आणि विचारायला पुढे गेलो आणि पुढे गेल्यानंतर मला तिथं समजलं की गोटकिंडे म्हणून तिथे आज आपण आणि खरं तर आमचं बोलणं झालं होतं याच्या आधी की झेंडेला यायचं पण आत्ता सध्या आमचं बोलणं झालं नव्हतं आणि हे जे अचानक घडलं आहे तुम्ही नाही मी नाही साक्षात बालोपमानेच घडवून आणलेले आहे कृपा आपल्यावर आहे सरांचं कारण मी ज्या ज्या ठिकाणी मुलाखतीला जातो ज्या ज्या ठिकाणी आजपर्यंत मुलाखतीला गेलो आहे जे सभांकडे मला भेटले आहेत त्या ठिकाणी प्रत्येक वेळेला असा एक अनुभव येतो मला की मी त्या ठिकाणी पोचायच्या आधीच त्यांना काहीतरी अशी पहिल्यांदा एक खून मिळालेली असते मामा स्वप्नात आलेले असतात बकरी स्वप्नात आलेली असतात किंवा काहीतरी त्यांना एक अनुभव आलेला असतो कारण मित्रांनो मी सांगतो असं हे माझ्यासाठी शक्य नव्हतं हे जे काय आता माझं कार्य सुरू आहे तुम्ही यूट्यूबवर जर बघितला तर मामांचे मगाशी सांगितल्याप्रमाणे 150-200 सवंगडी म्हणजे मामांच्या बरोबर प्रत्यक्षात राबलेले सवंगडी त्यांच्या मुलाखती ह्या यूट्यूबवर आहेत आणि हे कार्य अशासाठी सुरू आहे मित्रांनो संत बाळोमा श्री बाळोमा हे कसे होते काय होते त्यांचं बोलणं कसं होतं त्यांनी काय उपदेश केला ते कसे लोकांच्यावर कृपा करत होते समाजावर कृपा करत होते हे प्रत्यक्ष मामांच्यावर राबलेल्या फक्त पाहिलेल्या नव्हे तर प्रत्यक्ष मामांच्यावर राबलेल्या व्यक्तींच्याकडून ऐकणं ह्यासाठी हे कार्य सुरू आहे आणखी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या ह्या आत्ताच्या पिढीलाच नव्हे तर भविष्यात येणाऱ्या आणखीन बऱ्याचशा पिढ्यांना मामांचं कार्य समजावं मामांचं कार्य त्या पुढच्या पिढ्यांपर्यंत अबाधित राहावं यासाठी हे कार्य सुरू आहे आणि त्या कार्यासाठी खरोखर मी सांगतो मित्रांनो मी ज्या ज्या ठिकाणी मी जातोय ज्या ज्या ठिकाणी मुलाखतीला जातोय त्या ठिकाणी मी फोन करून अजिबात सांगितलं नसतोय आज मी इथं चिकुटायला गेलो होतो तिथं सुद्धा मी फोन करून सांगितलं नव्हतं अजिबात मी अचानक त्या घरात गेलो मी आता माझ्या हातात एवढंच आहे बघा मी तिथंपर्यंत जाऊ शकतोय मुलाखतीसाठी त्यांना विनंती करू शकतोय मुलाखत त्यांनी मान्य केल्यास मी मुलाखत घेऊ शकतोय आणि तिथून परत येऊ शकतोय एवढं माझ्या हातात आहे पण मित्रांनो ही मुलाखत अगदी प्रेमानं त्यांनी देणं प्रेमानं मामांचं सगळं सांगणं अगदी जीव ओतून सगळं सांगणं हे माझ्या हातात नाही किंवा त्यांच्याही हातात नाही आज जशी भेट आपल्या मामांनी घडवलेली आहे आपसूक तसं आपसूकच ते त्यांच्या तोंडातून बाहेर पडतंय आणि खरोखर इतके रंजक आणि इतके आता मगाशी तुम्ही ऐकला डोळ्यातून पाणी येणारे अनुभव इतके मनोरंजक अनुभव आहेत इतके भक्तिमय अनुभव आहेत तर ते अनुभवता मला आले हे माझं भाग्य आहे मित्रांनो आणि मामांची कृपा असल्याशिवाय हे शक्य नाही कुणालाही शक्य नाही मला किंवा तुम्हालाच नव्हे अख्ख्या जगात हे कुणाला शक्य नाही त्या ठिकाणी तशी परिस्थिती निर्माण होणं त्या माणसाची सांगण्याची इच्छा होणं आणि ते अगदी मनापासून तळमळीनं सांगितलं जाणं हे सगळं मामा घडवून आणत आहे आज तुम्ही इथं आलाय तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये ही इच्छा होणं की मामांच्याकडे पायी जायचं खरं तर पायी जाण्याचं इतकं मोठं हे महत्व म्हणजे श्रम आणि भक्ती आणि सेवा हे सगळं एकत्र जे काय होत असेल किंवा नामस्मरण हे सगळं एकत्र ह्या पायीवारीमध्ये होतं पायीदंडीला तुमचं येणं हे सुद्धा एक मामांचे तुमच्यावर असलेली कृपाच आहे आणि तुमचं प्रारब्ध आहे पाठीमागच्या जन्माचं माझं प्रारब्ध आहे की आपण आज ह्या ठिकाणी ह्या क्षणाला इथं उपस्थित आहोत खरं तर काहीतरी तुमच्या आईवडिलांचे पुण्य आहे किंवा तुमचं मागच्या जन्मेचं किंवा ह्या जन्मेचं प्रारंभ आहे म्हणून आपण या ठिकाणी आहोत बोला 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 बाळोमांच्या नावानं अलखितनाथांच्या नावानं विठ्ठल प्रदेवाच्या नावानं मायाक्का देवीच्या नावानं आई सत्यभा देवीच्या नावानं बोला 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 बाळोमांच्या शया मेंढ्यांच्या नावानं सगळ्या घोड्यांच्या नावानं बोला बोला बाळोमांच्या नावानं मरुदुबाईच्या नावानं बोला बोला सद्गुरु बाळोमांच्या नावानं गुळे महाराज यांच्या नावानं हलसीनाथांच्या नावानं बोला बोला बाळोमांच्या नावानं धन्यवाद मी आता जास्त वेळ घेत नाही मला सांगता येण्याचं तर बरंच आहे पण तुम्ही पायी चालत आलाय त्यामुळे मी अगदी थोडक्यात ही सेवा करतो चांगलं बाळूमांच्या नावानं चांगलं